द सक्सेस अकॅडमी नाशिक सर्व प्रकारच्या भरतीच्या ग्राउंडवर लेखी मध्ये आउट ऑफ गुण मिळवण्यासाठी सक्षम बनवणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी। ऑनलाइन ऑफलाइन बॅचेसची नोंदणी सुरू। संपर्क 78 87 88 35 70 तसेच 70 20 61 36 50। गेल्या एक वर्षापूर्वी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तीन कायदे कृषी कायदे त्यांनी केले होते। या कृषी कायद्याला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी एकवटून प्रचंड विरोध केला आणि दिल्लीच्या सीमेवर त्यांनी मोठं आंदोलन पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित केलं आणि नंतर आंदोलनात 600 जास्त शेतकऱ्यांची बळी गेले। आणि असं असताना आज मोदी साहेबाला उशिरा शहाणपण सुचलं आणि त्यांनी ते कायदे आज कॅबिनेट समोर आणून ते रद्द केले। परंतु दुर्दैव आमचं असं आहे की हे कायदे करताना त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे कायदे न करता व्यापारी उद्योजक कंपनीच्या हिताचे कायदे त्यांनी केले होते। आणि आज त्यांच्या लक्षात आलं का याचा फटका 100% निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मोदी साहेबांनी हे शेतकऱ्याचा हित डोळ्यासमोर ठेवून कायदे रद्द केलेले नाही हे पहिले आपण समजून घेणं गरजेचं आहे। त्यांनी कायदे रद्द करताना जे त्यांची मताची पेटी आहे मताच्या पेटीमध्ये जे कमी मतं त्यांना मिळणार होते लाखिमपूरच्या घटनेनंतर त्यांच्या लक्षात आलं की मोठा फटका उत्तर प्रदेश असेल पंजाब असेल उत्तराखंड असेल या 6 राज्याच्या निवडणुका व्हायला लागल्या त्या निवडणुकीमध्ये मोठा फटका आपल्याला बसण्याची शक्यता आहे। त्यांचा त्या भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलनं तसा अहवाल सुद्धा दिला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आज जर आपण लगेच निवडणुका झाल्या तर 100% आपला सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा। म्हणून त्यांनी निर्णय केला की आपण हे कायदे तूर्तास हे रद्द केले। परंतु ही फार मोठी उपलब्धी महाराष्ट्रातील पूर्ण तमाम भारतातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे चांदण्यापासून तर बांधण्यापर्यंत शेतकऱ्याची झालेली आहे। सातत्यानं पंजाबचे उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी तो लढा कायम ठेवला त्याला त्या लढ्याला महाराष्ट्रातून सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं का होईना आम्ही पाहिजे ते सहकार्य आम्ही केलं आणि फार मोठी उपलब्धी ती शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे। आणि चळवळीचं बळ किती ताकदीचं राहते हे या माध्यमातून नेमकं दिसून आलेलं आहे। राजधानी हो राजधानी राजधानी हो राजधानी।